नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा जो प्रश्नसंच असणार आहे हा भूगोल या विषयावरती आधारित असणार आहे म्हणजे या विष या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयावरील आधारित प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओची आणि जे काही आपले झालेले आणि होणारे व्हिडिओज आहेत याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमीवरती पहा तर अनअकॅडमीवरती पहा जे कंबाईन एक्झाम आहेत यासाठी जी एस फोकसवर आधारित असणारी एक आपली बॅच चालू होत आहे आणि ही जी बॅच आहे आपल्याला दोन फेब्रुवारीपासून चालू होणार आहे तर या बॅच मध्ये पहा पवार सर घेत आहेत पॉलिटी क कुडाळे सर घेत आहेत हिस्ट्री दुर्गेश सर हे भूगोल म्हणजे जिओग्राफी शिकवत आहेत जाधव सर जिओग्राफी शिकवत आहेत आणि रोहित सर हे जे आहेत ते जनरल सायन्स घेत आहेत या बॅचला जर जॉईन करायचं असेल तर लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपला व्ही ए आय जे टेन पहा व्ही ए आय जे टेन हा आपला इन्व्हाइट कोड वापरायचा आहे आणि बॅचला जॉईन करायचा आहे तर या बॅचचे काही वैशिष्ट्य देखील आहेत तर यामध्ये आणि अकॅडमीवरती जे काही आपले टॉप एज्युकेटर आहेत त्यांच्याकडून शिकवणी घेतली जाणार आहे तसेच जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत हे आपण कव्हर करणार आहोत तर या बॅचमध्ये आपल्याला प्रत्येक जे काही आपल्याला विषयाचे प्रॉब्लेम असतील याचंही सोल्युशन तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे तसेच मराठीमध्ये आपल्याला नोट्स देखील मिळणार आहेत तर मित्रांनो अन अकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आपली एक्झाम निवडायची आहे म्हणजे आपलं गोल सेट करायचं आहे यानंतर आपला जो इन्व्हाइट कोड आहे व्ही ए आय जे टेन हा यूज करून डायरेक्ट शिकणीसाठी लगेच चालू करायचं आहे त्यामुळे मित्रांनो लगेच अन अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आपला कोड वापरायचा आहे फी ए आय जे टेन म्हणजे तुम्हाला दहा टक्के सवलत मिळणार आहे तर पहा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा डॅश प्रशासकीय विभाग व डॅश जिल्हे व डॅश तालुके महाराष्ट्रात होते पहा ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग किती जिल्हे आणि किती तालुके महाराष्ट्र राज्यामध्ये होती कमेंट करून आपला उत्तर द्यायचं आहे हा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न देखील आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार सतराच्या भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे पहा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन चार सव्वीस आणि दोनशे पस्तीस तर पहा ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस चार प्रशासकीय विभाग होते यानंतर सव्वीस जिल्हे होते पहा सव्वीस जिल्हे आणि दोनशे पस्तीस तालुके होते लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत पहा विदर्भामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यापैकी पाच जिल्ह्यांच्या सीमा एका राज्याला लागल्या आहेत ते राज्य आपल्याला ओळखायचं आहे आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा नाशिक भरतीसाठी जवळपास तीन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा नाशिक पोलीस भरतीसाठी हा तीन वेळा म्हणजे तीन वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश या राज्याला पहा मध्य प्रदेश या राज्याला विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या बॉर्डर लागून आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार सोळासाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे नाशिक पोलीस भरतीसाठीच लक्षात ठेवायचे नाशिक पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे नाशिक प्रशासकीय विभागाची सीमा कोणत्या प्रदेशाला लागलेली आहे पहा नाशिक प्रशासकीय विभाग आहेत याची जी बॉर्डर आहे ती खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे म्हणजेच कोणत्या प्रदेशाला लागलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना लागून आहे नाशिक नाशिक प्रशासकीय विभागाची बॉर्डर आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो पहा हा प्रश्न आपल्याला नाशिक भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे नाशिक भरती हाच प्रश्न आपल्याला गडचिरोलीसाठी देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि या दोन्ही परीक्षेला हा महत्त्वाचा प्रश्न होता गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना लागून आहे नाशिक प्रशासकीय विभागाची बॉर्डर म्हणजे सीमा प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रशासकीय विभागात पडतो पहा पर्जन्य म्हणजे पाऊस महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये पडतो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा महाराष्ट्रावरील जो भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित हे महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येत आहेत याचं उत्तर या आहे पहा पर्याय क्रमांक चार नागपूर आणि कोकण हे जे प्रशासकीय विभाग आहेत यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा आहे सर्वात कमी साक्षरता असलेले प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणते आहेत पहा सर्वात कमी साक्षरता असलेले प्रशासकीय विभाग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर आणि औरंगाबाद विभाग हे जे आहेत हे सर्वात कमी साक्षर असलेले प्रशासकीय विभाग आहेत पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची जी घनता आहे ती सर्वात कमी आहे पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्वाचा प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारण्यात आला होता यवतमाळ भरतीसाठी लक्षात ठेवायचं यवतमाळ भरतीसाठी दोन हजार सोळा दोन हजार सतराला हा पुणे आयुक्तालय भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे आणि दोन हजार अठराला देखील हा पुणे पण पुण्याच्या या ठिकाणी यस आर पी एफ साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्याची प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते पहा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पाला समजले जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक को चार कोयना या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या नावाने देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार जर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ मिळवायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे आणि जे काही बाकीचे व्हिडिओज होणार आहेत किंवा झालेले व्हिडिओज आहेत याच्या पी डी एफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर पहा आपला नववा प्रश्न आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे दोन जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होत आहेत तर मुंबई शहराला पाणी कर पाणी पुरवठा करणारं धरण कोणते यामध्ये तानसा आणि वैतरणा हे दोन पर्याय असतील तर त्यापैकी एक कोणतंही उत्तर येऊ शकतं तर मुंबई शहरास पहा पाणीपुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा हे जे दोन जलाशय आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचं उत्तर या आहे पहा पर्याय क्रमांक दोन ठाणे या जिल्ह्यामध्ये तानसा आणि वैतरणा दोन जलाशय आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे अजिंठा व वेरुळ लेणी लक्षात ठेवायचं अजिंठा आणि वेरुळ लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत हा महत्वाचा प्रश्न देखील आहे हा मित्रांनो प्रश्न आपल्याला दरवर्षी जवळपास औरंगाबाद पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण आहे पहा पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरुळ लेणी आहेत पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्राचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण काय आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं स्त्री पुरुष प्रमाण किती आहे उत्तर आहे पहा याचं पर्याय क्रमांक दोन नऊशे पंचवीस एवढं म्हणजे नऊशे पंचवीस म्हणजे काय तर पहा ज्यावेळी हजार पुरुष जर असतील तर त्यांच्या मागे नऊशे पंचवीस स्त्रिया असणार हे म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण असतं पहा हजार पुरुष त्या पाठीमागं नऊशे पंचवीस स्त्रिया म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण असतं प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या सिंचना जलसिंचनाखाली आहे पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त शेती क्षेत्र जे आहे ते कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला दोन वर्षी तलाटी भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे तलाठी भरती दोन वर्षासाठी याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक विहीर या जलसिंचनाखाली महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले पहा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील विचारला आहे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रातील असे हे पहिले व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित म्हणजेच पुरस्कृत करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन केशव कर्वे प्रश्न क्रमांक चौदा आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळा दोन हजार सतरा या दोन्ही वर्षी पुणे आयुक्तालयासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार खडकवासला हे जे धरण आहे हे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे एक धरण आहे महत्वाचं धरण आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून आपल्याला पाऊस पडतो पहा भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर या नावाने देखील ओळखले जाते पहा गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून भारतातील कोणतं शहर ओळखलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन जयपूर हे जे शहर आहे जयपूर लक्षात ठेवते जयपूर या शहरालाच पिंक सिटी या नावाने देखील ओळखलं जातं जयपूर पिंक सिटी प्रश्न क्रमांक सतरा आहे मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश या ठिकाणी आहे कोणतं मीना बंकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन चेन्नई या ठिकाणी आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न रेल्वे भरतीसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न दोन हजार पंधरा या वर्षी विचारण्यात आला होता पण रेल्वे भरतीसाठी प्रश्न क्रमांक अठरा आहे सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोणता सुंदरबन त्रिभुज प्रदेश याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे तर मित्रांनो आपण जर आर्मीसाठी जर तयारी करत असाल पहा आर्मी जी कोणतीही असेल सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जी भरती आपण त्याची तयारी करत असाल त्यासाठी आपण एक नवीन चॅनल चालू केलं आहे चॅनलचं नाव आहे मॅकॅश अकॅडमी या नावाने आपलं नवीन चॅनल आहे हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटसाठीचं चॅनल आहे पहा तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या चॅनलला सबस्क्राईब करू शकता प्रश्न क्रमांक एकोणीस आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरला जातो पहा जो आपला नकाशा असतो त्या नकाशामध्ये पर्वताचा प्रदेश दाखवण्यासाठी कोणता वा रंग वापरला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तपकिरी रंग वापरतात तपकिरी कशासाठी वापरला जातो नकाशामध्ये जो पर्वताचा भाग आहे या पर्वताचा भागाला डिस्प्ले म्हणजे दर्शवण्यासाठी तपकिरी रंग वापरला जातो प्रश्न क्रमांक वीस आहे रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे कोणता रावण छाया खेळ हा जो आहे हा भारतातील एक राज्यातील प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे ते राज्य कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा राज्यामध्ये रावणछाया या नावाने बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे कोकण किनारपट्टीस लागून असलेल्या सकल भागाला डॅश म्हटले जाते पहा कशामध्ये कोकण किनारपट्टीला एकदम जी लागून असलेला सकल भाग आहे त्या भागाला काय म्हटले जाते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्याला खलाटी या नावाने ओळखलं जातं लक्षात ठेवायचे खलाटी म्हणतात कशाला कोकण किनारपट्टीच्या लागून असलेल्या सखल भागाला खलाटी म्हणतात प्रश्न पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार इंद्रावती ही जी नदी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला ओळखले जाते कशाचे साखरेचे भांडार कोणत्या राज्याला ओळखलं जातं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश म्हणजेच यू पी या राज्याला साखरेचे भांडार या नावाने देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस आहे लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते लावारसापासून जे खडकं बनतात त्या खडकांना काय म्हटले जाते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अग्निज खडक म्हणजेच अग्निजन्य खडक म्हणतात कशाला जे खडक लावारसापासून तयार होतात त्यांना अग्निज खडक असे म्हटले जाते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोटोपेक्सी नावाचा सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे पहा कोटोपेक्सी नावाचा एक ज्वालामुखी आहे तो सक्रिय ज्वालामुखी आहे आणि त्याचं कोणत्या देशामध्ये तो आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक इक्वेडवर या देशामध्ये कोटोपेक्सी नावाचा जिवंत ज्वालामुखी आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपल्यासाठी एक प्रश्न आहे पहा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झालेला आहे कोणता राजा हरिश्चंद्र चित्रपट हा जो आहे हा कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचा आहे पहा हा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे तसेच मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओच्या पहिला प्रश्न म्हणून हा प्रश्नाचं उत्तर घेणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी दहा नऊ वाजता मी याच पद्धतीने एक मॉक टेस्ट पद्धत पेपर घेऊन येत आहे तसेच मित्रांनो जर आपल्याला पीडीएफ वगैरे काही जर डाउनलोड करायचं असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला झालेले आणि होणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत भेटूया आपण पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र